फक्त दहावी झालं असेल तरी सुद्धा बारा हजार आठशे अठ्ठावीस पदासाठी सरकारी नोकरी संधी आलेल्या आहे अठरा ते चाळीस वर्षापर्यंत मित्रांनो याची वयोमर्यादा असणार आहे आणि कास्टनुसार अजून पण तुम्हाला यामध्ये दे रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे फी जर बघितलं तर फक्त शंभर रुपये फी आहे मित्रांनो अर्ज करण्यासाठी लिंक डायरी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे सविस्तर माहिती अगोदर पहा आणि ज्यांचं दहावी आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा व्हिडिओ पोहोचवा आणि जर काय तुम्हाला नाही समजलं मला नंतर कॉल करा परंतु अगोदर व्हिडिओ संपूर्ण आपण काय करायचं पाहायचं आहे आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं सा मित्रांनो सांगू इच्छितो की बरेच विद्यार्थी परीक्षा तर द्यायचे आहेत त्यांना सरळ सेवा तर द्यायची आहे परंतु ते फक्त तलाठी भरतीची वाट पाहतात मित्रांनो तलाठी भरती दोन हजार एकोणीसला झालेली होती त्यानंतर अजून तलाठी भरती झालेली नाही आता येणार ना आहे ती चार हजार पदांची काय येणार आहे तलाठी भरती येणार आहे त्यानंतर काय विद्यार्थी जे आहेत ते फक्त वनरक्षक भरतीची वाट पाहत आहेत वनरक्षक भरती पण मित्रांनो दोन हजार एकोणीस नंतर मला वाटत नाही झालेली आहे आणि आता जी येणार आहे ती नऊ हजार पदांसाठी येणार आहे काही विद्यार्थी फक्त झेडपीची वाट पाहत आहेत जेडपी सुद्धा आता एकोणीस हजार पदांची येणार आहे अशा भरपूर आहेत परंतु तुम्ही फक्त तलाठी भरतीच मी केलं तर तलाठी भरतीच करेल परंतु मित्रांनो दोन दो हजार एकोणीसला तलाठी भरती झाली होती अजून तलाठी भरती नाही परंतु तलाठी भरतीनंतर एवढ्या सगळ्या परीक्षा होऊन गेल्या छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या आणि विशेष म्हणजे विशेष म्हणजे मित्रांनो तलाठी भरतीला मराठी व्याकरण असतं तलाठी भरतीला गणित असतं तलाठी बुद्धीला भरतीला बुद्धिमत्ता असतं तलाठी भरतीला जी के असतं तलाठी भरतीला इंग्रजी व्याकरण असतं तेच सेम टू सेम तेच सेम टू सेम मित्रांनो वनरक्षक भरतीला पण असतं ठीक आहे हे सगळे वनरक्षक भरतीला पण असतं तेच सगळं झडपी भरतीला पण असतं पोलीस भरतीला फक्त इंग्रजी व्याकरण नसतं बाकी सगळं मित्रांनो पोलीस भरतीला सुद्धा असतं मग वेगळं काय आहे वेगळं तुम्हाला हेच विषय करायचे आहेत मराठी गणित बुद्धिमत्ता जी के ओके आणि इंग्रजी व्याकरण हेच तर तुम्हाला काय करायचं आहे सर्व परफेक्ट करायचं आहे त्यामुळे तुम्हाला जर वेळ वाया घालवायचा नसेल की मी केलं तर तलाठी भरतीच करेल मी केलं तर वनरक्षकच करेल मी केलं तर झेडपीच करेल मी केलं तर पोलिसच करेल तर मित्रांनो तुम्हाला एक वेळ जर कारण आता समजा एक वर्ष तलाठी भरती आलीच नाही येणार तर आहे परंतु समजा आलीच नाही तर एक वर्षामध्ये जेवढ्या पण भरत्या येत आहेत तेवढ्या भरत्यावरती तुम्ही फक्त काय करता मित्रांनो तर त्या संध्या तुम्ही वाया होता आता सध्या आपण जर बघितलं डी आरची भरती चालू आहे पंचवीस मे त्याची लास्ट डेट आहे एक दोन दिवसात संपून जाईल मी ते याच्यावरती वारंवार टाकले भरून टाका ज्यासाठी पात्र आहात ते भरून टाका तुम्हाला वाटतं की मला माहिती नाही मी कोणत्या पदासाठी पात्र आहे मला तुम्ही बिंदास काय करा कॉल करा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो किंवा व्हॉट्सअप करा मी तुम्हाला सगळी माहिती देतो परंतु व्हिडिओ अगोदर शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो जर तुम्हाला वाटतं की फ्लोमध्ये राहण्यासाठी वेगवेगळे अपडेट भेटत राहण्यासाठी डेली अपडेट जे आपण गव्हर्नमेंटचे येत आहेत सर्व हे जे काय आता मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी के हे सर्व विषय तुम्हाला परफेक्ट करायचे आहे प्रत्येक एक्झामसाठी सेपरेट सेपरेट स्टडी मटेरियल तुम्हाला मिळवायचे आहेत डेली लाईव्ह क्लासेस तुम्हाला मिळवायचे आहेत सोबतच लाईव्ह नाही पाहू शकला रेकॉर्डेड क्लासेस तुम्हाला पाहिजे आहेत सर्व ई बुक्स कंप्लीट बेसिक्स असतील फुल फुलेन टेस्ट सब्जेक्ट वाईट टेस्ट म्हणजे सरळ सेवा भरती क्रॅक करण्यासाठी जे जे काय आवश्यक आहे ते ते सर्व जर तुम्हाला अगदी क्वालिटी पाहिजे असेल तर मित्रांनो नक्कीच एक्झाम वेळे पॅटर्न आपण जॉईन करू शकता फक्त आठशे पन्नासमध्ये सर्व सरळ सेवा परीक्षेचं तुमचं या ठिकाणी काय होणार आहे परफेक्ट सर्व तयारी होणार आहे मग तलाडी भरती असू द्या ग्रामसेवक हो, अंगणवाडी असू द्या आरोग्यसेवक हो, वनरक्षक पोलीस भरती विस्तार अधिकारी लिपिक ओके झेडपी भरती सगळ्या भरतीची तयारी फक्त आठशे पन्नास मध्ये करून घेणार महाराष्ट्रातील एकमेव पॅटर्न म्हणजे कोणता आहे ऑडी पॅटर्न आहे जर तुम्हाला मित्रांनो जॉईन व्हायचं असेल कमी फी मध्ये कारण लवकरच अठराशे पंच्याहत्तर याची फी होणार आहे तर मित्रांनो बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरवरती आपण काय करू शकता आठशे पन्नास रुपये फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठव तात्काळ तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल डेली संध्याकाळी आठ वाजता मित्रांनो आपला लाईव्ह क्लास असतो आणि जरी तुम्हाला याबद्दल अधिक माहिती विचारायची असेल तर याच नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला सर्व माहिती कसं जॉईन व्हायचं हो आहे का हे संपूर्ण माहिती अजून सुद्धा दिली जाईल जर हे समजलं नसेल आणि तुम्हाला कोणकोणत्या परीक्षेबद्दल तुम्ही पात्र आहात वयोमर्यादा काय हे जरी माहिती पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता तुम्हाला माहिती दिली जाईल आज मित्रांनो पाच हजारपेक्षा जास्त जागा मित्रांनो डिपार्टमेंट ऑफ पोस्ट आणि महाराष्ट्रासाठी मित्रांनो सेपरेट जागा आहेत मराठी येणं गरजेचं आहे ते आपल्यासाठी महत्वाचं आहे कारण मराठी जर येत असेल तरच तुम्ही काय करू शकता यासाठी फॉर्म भरू शकता महाराष्ट्र सर्कलमध्ये मग आपण बघूया मित्रांनो कोणकोणत्या जागा आहेत अर्ज कधीपासून कधीपर्यंत करायचे आहेत जसं की बावीस तारखेपासून सुरू झालेले आहेत अकरा सहा दोन हजार पर्यंत आपल्याला लास्ट डेट आहे पण लास्ट डेटची वाट बघत बसू नका मित्रांनो कारण काय होतं बऱ्याचदा लास्ट डेटला सर्व्हर वगैरे डाऊन होत असतं ब्रँच पोस्ट मास्टर आणि असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर एकोणतीस हजार ते चोवीस हजारापर्यंत आपलं पेमेंट वाढू शकतं मित्रांनो या ठिकाणी पे स्केलचं आपल्याला दिलेला आहे व्यवस्थित पद्धतीने मग ब्रँच पोस्टमास्टर एक पद आहे आणि असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर हे एक पद आहे वयोमर्यादा जर आपण या ठिकाणी बघितले तर वयोमर्यादा अठरा ते चाळीस वर्ष असेल तर बिंदास आपण भरू शकता आणि अठरा ते चाळीस कधीपर्यंत मोजायचं आहे अकरा सहा जी फॉर्म भरायची लास्ट डेट आहे तिथपर्यंत आपल्याला काय सांगितलं मित्रांनो वयोमर्यादा काउंट करायची बघा त्या दिवशी झेडपीचं सुद्धा जे आलेलं होतं तिथं पण मी तुम्हाला सांगितले वय काउंट करण्याचा दिनांक जो असतो एक तर फॉर्मची पहिली डेट किंवा लास्ट डेट दिलेली दे असते आता इथं लास्ट आहे अकरा सहा दोन हजार तेवीस आणि वय गणण्याचा जो दिनांक आहे तो पण किती दि दिलाय तर अकरा सहा दोन हजार तेवीस मी त्या दिवशी झेडपीचं पण सांगितलं व एक सहाला काय येणार आहे ते त्यांनी सांगितलंय की एक सहाला दिनांक गणला जाणार आहे त्यामुळे झेडपीची सुद्धा भरती एक साला येण्याची दाट शक्यता आहे असा मी तुम्हाला काय केला होता अंदाज वर्तवलेला होता आणि त्याचा व्हिडिओ पण डिस्क्रिप्शन देतोय झेडपीची तयारी करत असाल तर तो व्हिडिओसुद्धा नक्की पाहून घ्या वय मर्यादेमध्ये रिलॅक्सेशन पण दिलेलं आहे जर आपण एस सी एस टीमध्ये असेल तर तुम्हाला मित्रांनो पंचेचाळीस वर्षापर्यंत सूट आहे मध्ये असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे आपण आपापल्या या ठिकाणी ईडब्ल्यू एसला कोणतंही एज रिलॅक्सेशन नाही लक्षात घ्या काही विद्यार्थी म्हणतात की सर माझं वय वाढलं मी ईडब्ल्यू एस काढू काय तर ते फक्त मित्रांनो आपल्याला वयोमर्याने हो बिलकुल पण सूट देत नाही हे लक्षात घ्या वयोमर्यामध्ये हो कोणतीही सूट नाही तिथं फक्त कट ऑफमध्ये तुम्हाला सूट भेटत असते ठीक आहे हां कट ऑफमध्ये कट ऑफ फक्त वेगवेगळा लागत असतो मग एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे मित्रांनो तर सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन म्हणजे आपलं फक्त काय पाहिजे आहे दहावी पाहिजे आहे ठीक आहे काय पाहिजे आपल्याला दहावी पाहिजे आहे या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला लोकल लँग्वेज येणं गरजेचं आहे महाराष्ट्राची लोकल लँग्वेज कोणती आहे मित्रांनो तर महाराष्ट्राची लोकल लँग्वेज आहे मराठी ठीक आहे काय पाहिजे आहे मराठी आणि हा विषय आपल्याला दहावीला असणं गरजेचं आहे आणि आम्हाला वाटतं सगळ्यांनाच दहावीला मराठी विषय होता त्यामुळे सर्वजण या ठिकाणी पात्र आहात अजून काय काय ऑर्डर पाहिजे आपल्याकडे तर कॉम्प्युटर येणं गरजेचं आहे आता पोस्टर पण म्हटल्यावर सायकलिंग येणं सुद्धा गरजेचं आहे आणि आप आपल्याकडे जसं की त्यांना वाटतं की हे जे काय पेमेंट आहे ते सफिशियंट नाही त्यामुळे तुमच्याकडे एक अजून उत्पन्नाचं दुसरं साधन असेल तरी पण असेल तर चांगलंच चा आहे असं या ठिकाणी सांगितलं ॲड्युकेट मीन्स ऑफ लाईव्हलीहूड तर तुम्हाला उत्पन्नाचं साधन पण तुमच्याकडे पाहिजे आहे पुरेसं त्यानंतर रिझर्वेशन या ठिकाणी सांगितलेलं आहे कसं आहे का आहे ओके ब्रँच पोस्टमास्टर आपण जर अपंग असाल किंवा दिव्यांग असाल तर त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की कोणकोणत्या पोस्ट यासाठी ओके तर त्या डिसेबिलिटी असतील तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता तर एवढ्या डिसेबिलिटी असतील तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता ओके ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांना तुम्हाला हे समजून जाईल त्याचा स्क्रीनशॉट पण काढा वाटलं तर किंवा ही संपूर्ण पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलवर टाकतो तिथून तुम्ही डाऊनलोड करा अप्लाय कसं करायचं आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ओके किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा ही पीडीएफ टाकली तिथून फक्त या लिंकवरती क्लिक करा तुम्हाला मित्रांनो अॅप्लाय करण्याच्या लिंकवरती घेऊन जाईल सिलेक्शन क्रायटेरिया काय आहे या ठिकाणी तर सिलेक्शन क्रायटेरिया खूपच सोपा याने ठेवलेला आहे जसे की द ॲप्लिकेशन शॉर्टलिस्टेड एंगेजमेंट ऑन द बेसिस ऑफ सिस्टम जनरेटेड मेरिट लिस्ट एक सिस्टम जनरेटेड मेरिट लिस्ट लागेल आता सिस्टम तरी कशावरती मेरिट लिस्ट लावेल ते आपण बघा तर मेरिट लिस्ट विल बी प्रिपेर्ड ऑन द बेसिस ऑफ मार्क ऑपरेट कन्व्हर्जन ऑफ ग्रेड्स पॉईंट्स मार्क्स ओके इन सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन म्हणजे दहावीला तुम्हाला जे पण मार्क मिळालेले आहे ठीक आहे टेन्थला जे पण तुम्हाला मार्क मिळालेले आहेत तर त्याच्या बेसिसवरती म्हणजे ज्यांना नव्वद मार्क पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव तर त्यांनी तर बिंदास भरा पाव मित्रांनो कारण त्यांचं सिलेक्शन इथं पक्का आहे नव्वद पंच्याण्णव शहाण्णव अशी जी मार्क आहेत पंच्याऐंशीच्या पुढच्यानी तर नक्कीच भरा ठीक आहे कारण त्यांचं तर या ठिकाणी सिलेक्शन होणं साहजिकच आहे ओके तर त्यानंतर आपण या ठिकाणी ग्रेड पॉईंट कसं मोजलं जाणार काही तर डिटेलमध्ये सांगितलेलं आहे लिंक डिस्क्रिप्शन दिलेलं आहे मित्रांनो तर त्याद्वारे तुम्ही काय करू शकता अप्लाय करू शकता आणि बाकीच्या पण भरतीची जी तुम्ही तयारी करत असाल तर मित्रांनो फी वाढण्या अगोदर तात्काळ काय करू शकता जॉईन होऊ शकता कारण लवकरच अठराशे पंच्याहत्तर फी होणार आहे सध्या फक्त आठशे पन्नास ही फी आहे तर यामध्ये लाईव्ह क्लासेस ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला ईबुक स्वरूपामध्ये भेटत आहे तर हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की जॉईन करू शकता एक्झामोडी पॅटर्न अधिक माहितीसाठी कॉल किंवा व्हॉट्सअपसुद्धा सुद्धा करू शकता So the, so सो सोबतच डीएमईआर ही भरती सुद्धा चाललेली आहे मित्रांनो दहा तुम्ही दहावी ग्रॅज्युएशनवरून सुद्धा फॉर्म भरू शकता दहावी झाले असेल तर फॉर्म भरू शकता पंचवीस तारीख लास्ट आहे चेक करा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पण लिंक भेटेल किंवा नाही भेटली तर मला व्हॉट्सअप करा तिथं पण तुम्हाला लिंक दिली जाईल डी आर हे जे काय पद आहे ओके okay, ही जे काही महाराष्ट्र शासनाची सरकारी नोकरी आहे तिथं पण तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे तर फॉर्म भरत रहा मराठी इंग्रजी गणित के हे विषय परफेक्ट करा मित्रांनो सरळ सेवा तुम्ही क्रॅक करायला काहीच अवघड नाही हे जर तुमचे पाच सब्जेक्ट परफेक्ट असतील तर या ठिकाणी थांबूया आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद